वेलकम इन सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी. ओके, सो बघा, क्लास ट्वेल्थचा डेरिवेटिवमधला आपण सेकंड लेक्चर बघणार आहे आणि सेकंड लेक्चरमध्ये आपण सम अगेन एक्झाम्पल बघणार आहे डेरिवेटिव, की जे बेसिक आहेत सम आणि डिफरन्स रूलवरती. ओके, सो याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण सम ऑफ डेरिवेटिवचे प्रॉब्लेम घेतलेले आहेत. आता काय घेऊ आपण? डिफरन्स ऑफ अ डेरिवेटिव. ओके, ऑर डेरिवेटिव ऑफ अ डिफरन्स. ओके, सो बघा, सम एक्झाम्पल्स घेतो मी. फर्स्ट एक्झाम्पल बघा, एक कर्व घेतो मी, वाय इक्वल्स टू साईन एक्स मायनस कॉट एक्स. ओके, साईन एक्स मायनस कॉट एक्स ही एक कर्व आहे. ओके, दॅट इज हा काय एक टोटल फंक्शन आहे आणि इथं काय आहे, दोन फंक्शनची काय आहे डिफरन्स. बघा, हा फर्स्ट फंक्शन असणार आणि हा काय असणार सेकंड. बघा, हा फर्स्ट फंक्शन आहे आणि हा काय आहे सेकंड. सो याला काय करायचं आहे, आपला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, सो इन सोल्युशन, मग याला जर सॉल्व करायचं असला तर इन सोल्युशन, जसं आपण समचे प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत सेम तसेच आपल्याला काय करायचे आहेत, डिफरन्सचे प्रॉब्लेम काय करायचे आहेत, सॉल्व करायचे आहेत. ओके, सो इन सोल्युशन लेट वाय इक्वल्स टू गिवन कर्व ॲज इट इज लिहा, दॅट इज साईन एक्स मायनस कॉट एक्स. ओके, नेक्स्ट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, देअरफोर तुम्हाला माहिती आहे की वायचा डेरिवेटिव काय असणार, डी वाय बाय डी एक्स, दॅट इज इक्वल्स टू डेरिवेटिव ऑफ टोटल फंक्शन. सो टोटल फंक्शन काय आहे, साईन एक्स मायनस कॉट एक्स. आता काय करसाल, प्रत्येक फंक्शनला काय करसाल, डेरिवेटिव अप्लाय करसाल. सो बाय युझिंग डिफरन्स रूल. ओके, सो डेरिवेटिव ऑफ साईन एक्स, देन मायनस डेरिवेटिव ऑफ कॉट एक्स. ओके, सो तुमच्याकडे फॉर्म्युलाज आहेतच. ओके, सो तुम्ही त्या फॉर्म्युलांमध्ये बघू शकता की डेरिवेटिव ऑफ साईन एक्स काय आहे. सो डेरिवेटिव ऑफ साईन एक्स इज कॉस एक्स मायनस ऑफ डेरिवेटिव ऑफ कॉट एक्स, दॅट इज बघा, टॅनचा डेरिवेटिव हा सेक स्क्वेअर एक्स होतो आणि कॉटचा डेरिवेटिव हा मायनस कोसेक स्क्वेअर एक्स होतो. ओके, सो कॉटचा डेरिवेटिव काय असणार, मायनस ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स. ओके, सो इन द नेक्स्ट स्टेप, दॅट इज लास्ट स्टेप, डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू काय राईट करू शकतो. बघा, आपण फर्स्ट फंक्शन आहे कॉस एक्स. ओके, मायनस इंटू मायनस काय झाला, प्लस. काय असणार सेकंड फंक्शन, कोसेक स्क्वेअर एक्स. सो हा झाला डेरिवेटिव ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, डेरिवेटिव ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. अगेन एखादा सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण. ओके, त्याच्यामध्ये काय असतील, दोन फंक्शनची काय दिलेली असेल डिफरन्स, दोन किंवा तीन फंक्शन, कितीही फंक्शन असू शकतात आणि ते सम किंवा डिफरन्समध्ये असू शकतात. ओके, सो बघा, वाय इक्वल्स टू एक कर्व घेतो मी, ई पॉवर एक्स मायनस लॉग एक्स मायनस ई पॉवर एक्स लॉग एक्स, अगेन एखादा तरी फंक्शन घेतो, दॅट इज ए पॉवर एक्स घेतो मी. ओके, थर्ड फंक्शन घेतला मी ए पॉवर एक्स. इथं तीन फंक्शनचा काय दिलेला, आपला डिफरन्स दिलेला आहे. ओके, सो इन सोल्युशन बघा, याला तुम्ही कसा सॉल्व करू शकता, लेट सोल्युशनमध्ये काय करसाल, गिवन कर्व ॲज इट इज लिहिसाल. सो इन सोल्युशनमध्ये लेट गिवन कर्व ॲज इट इज, दॅट इज कर्व इज वाय इक्वल्स टू ई पॉवर एक्स मायनस लॉग एक्स मायनस ए पॉवर एक्स. ओके, सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, देअरफोर वायचा डेरिवेटिव काय असणार, डी वाय बाय डी एक्स, दॅट इज इक्वल्स टू डेरिवेटिव ऑफ टोटल फंक्शन. सो टोटल फंक्शन काय आहे, ई पॉवर एक्स मायनस लॉग एक्स मायनस ए पॉवर एक्स. सो इन दी नेक्स्ट स्टेप, प्रत्येक फंक्शनला डेरिवेटिव अप्लाय करा, दॅट इज डेरिवेटिव ऑफ ई पॉवर एक्स मायनस डेरिवेटिव ऑफ लॉग एक्स मायनस डेरिवेटिव ऑफ ए पॉवर एक्स. सो ई पॉवर एक्सचा डेरिवेटिव असणार ई पॉवर एक्स. तुम्ही तुमच्याकडे जे फॉर्म्युलाज आहेत त्या फॉर्म्युलांमध्ये बघू शकता की डेरिवेटिव ऑफ ई पॉवर एक्स काय येतो, तर ई पॉवर एक्सचा डेरिवेटिव काय येतो, ई पॉवर एक्स. ओके, सो नेक्स्ट मायनस साईन ॲज इट इज डेरिवेटिव ऑफ लॉग एक्स. सो डेरिवेटिव ऑफ लॉग एक्स इज वन अपॉन एक्स, देन मायनस अगेन ए पॉवर एक्सचा डेरिवेटिव. सो बघा, ए पॉवर एक्सचा डेरिवेटिव येतो ए पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ ए. सो ही झाली यामधली फायनल स्टेप, दॅट इज डी वाय बाय डी एक्स. ओके, सो दिस इज द सोल्युशन. सो बघा, या प्रकारे आपण काय करू शकतो, डिफरन्शिएशन प्रोसेस करू शकतो. ओके, बाय युझिंग फॉर्म्युलाज. ओके, आणि सर्वात इझी प्रोसेस आहे ही. सो नेक्स्ट बघा आता. ओके, आता समवरचे वेगळे प्रॉब्लेम बघितले आपण, डिफरन्सवरचे वेगळे प्रॉब्लेम बघितले, आता काय करू, मिक्सअप प्रॉब्लेम बघू. ओके, आणि जी आपली एक्झरसाइज आहे त्या एक्झरसाइजमधले प्रॉब्लेम बघू आपण. सो बघा,
क्लास 11 च्या एक्झरसाइज पासून स्टार्ट करतो मी. सिलेबस जरी 12 चा असला तरी मी 11 च्या डेरिवेटिव चॅप्टर पासून काय करतो, स्टार्ट करतो. ओके, सो हे झाले तुमचे प्रॅक्टिस प्रॉब्लम्स. नेक्स्ट बघा आता एक्झरसाइज प्रॉब्लेम काय आहेत. एक्झरसाइज 9.2 क्वेश्चन नंबर 1, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, सो त्यामधला फर्स्ट प्रॉब्लम. सो बघा फर्स्ट प्रॉब्लम काय आहे, वाय इक्वल्स टू एक्स पॉवर 4/3. ओके, एक्स पॉवर 4/3 प्लस ई पॉवर एक्स मायनस साईन एक्स. ओके, मायनस साईन एक्स, याला काय करायचं, आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू कशाने, एक्सनी. सो इन सोल्यूशन, सो इन सोल्यूशन बघा, सोल्यूशनमध्ये लेट गिवन कर वाय इक्वल्स टू काय आहे, एक्स पॉवर 4/3 प्लस ई पॉवर एक्स मायनस साईन एक्स. ओके, सो डिफरन्शिएशन प्रोसेस करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, देअरफोर वायचा डेरिव्हेटिव्ह, वी नो दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज डी वाय बाय डी एक्स. आता हे परमनंटली लक्षात ठेवा, वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, डी वाय बाय डी एक्स, दॅट इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ टोटल फंक्शन. सो टोटल फंक्शन काय आहे, एक्स पॉवर 4/3 प्लस ई पॉवर एक्स मायनस साईन एक्स. ओके, सो इन दी नेक्स्ट स्टेप काय करसाल, प्रत्येक फंक्शनला डेरिव्हेटिव्ह काय करा, अप्लाय करा. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स पॉवर 4/3 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ ई पॉवर एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स, मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ काय असणार आहे, साईन एक्स. सो दॅट इज इक्वल्स टू, बघा इथं आता तुम्हाला काय यूज करायला लागेल, तुमच्याकडे एका प्रकारचा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये, बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स पॉवर एन असा तुमच्याकडे फॉर्म्युला आहे. सो याचा रिझल्ट काय येतो बघा, एन इंटू एक्स पॉवर एन मायनस वन असा याचा रिझल्ट येतो. सो हा रिझल्ट काय करायचा, इथं यूज करायचा आहे. म्हणजे आता इथं काय येणार बघा, दॅट इज इक्वल्स टू, मग आता यांची व्हॅल्यू बघा बरं, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स पॉवर एन, दॅट इज बघा यांची व्हॅल्यू काय आहे, एन इक्वल्स टू 4/3 इंटू काय आहे, एक्स पॉवर एन मायनस वन. बघा या फॉर्म्युल्यामध्ये मी या फंक्शनला ॲडजस्ट करत आहे, याला असं कन्सिडर करा की हा टोटल काय आहे, एन, दॅट इज एक्स पॉवर काय आहे, एन. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स पॉवर एन काय येतो, एन इंटू एक्स पॉवर एन मायनस वन. सो बघा यांची व्हॅल्यू काय आहे, 4/3 इंटू एक्स पॉवर काय असणार, एन मायनस वन, दॅट इज 4/3 मायनस वन. नेक्स्ट स्टेप काय आहे, सॉरी नेक्स्ट टर्म काय आहे, प्लस ई पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, ई पॉवर एक्स मायनस साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, कॉस एक्स. ओके, साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, कॉस एक्स. सो इन दी नेक्स्ट स्टेप, देअरफोर डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू, देअरफोर डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू बघा काय आहे, 4/3 इंटू एक्स पॉवर, बघा 4/3 मायनस वनला सिम्प्लिफाय करा, दॅट इज 4-3/3 दॅट इज इक्वल्स टू काय येते, 1/3, दॅट इज 4/3 इंटू एक्स पॉवर काय होणार आहे, 1/3, याला मी सिम्प्लिफाय केला, प्लस ई पॉवर एक्स मायनस काय आहे, कॉस एक्स. अँड धिस इज द लास्ट स्टेप ऑफ धिस प्रॉब्लम. ओके, अँड धिस इज द लास्ट स्टेप ऑफ धिस प्रॉब्लम. सो बघा अशा प्रकारे आपण फर्स्ट नंबरचा प्रॉब्लम सॉल्व केला एक्झरसाइज 9.2. ओके, सर्वात इझी चॅप्टर आहे. ओके, सो स्टार्टिंग पासून जस्ट लक्ष ठेवा. ओके, सो नेक्स्ट प्रॉब्लम, सो आता सेकंड प्रॉब्लम बघा काय आहे. सेकंड प्रॉब्लम इज वाय इक्वल्स टू रूट एक्स प्लस टॅन एक्स मायनस एक्स पॉवर 3, मायनस काय आहे, एक्स पॉवर 3. सो बघा याला पण काय करायचं, आपलं डिफरन्शिएट. सो इन सोल्यूशन लेट, फर्स्ट स्टेपमध्ये काय असणार, गिवन फंक्शन दॅट इज वाय इक्वल्स टू रूट एक्स प्लस टॅन एक्स मायनस एक्स पॉवर 3, याला काय करायचं, आपलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो बघा आता काय करावं लागणार आहे, सो वायचा डेरिव्हेटिव्ह बघा, देअरफोर वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, डी वाय बाय डी एक्स, दॅट इज इक्वल्स टू टोटल फंक्शनला काय अप्लाय करावं लागणार आपल्याला, डेरिव्हेटिव्ह. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट इज डी अपॉन डी एक्स ऑफ रूट एक्स प्लस टॅन एक्स मायनस एक्स क्यूब. ओके, मायनस काय असणार आहे, एक्स क्यूब.
सो दैट इज इक्वल्स टू आता नेक्स्ट स्टेप मे का है प्रत्येक टर्मला क्या करा डेरिवेटिव अप्लाय करा फर्स्ट टर्मला सेकंड टर्मला थर्ड टर्मला सो फर्स्ट टर्मला अप्लाय करते डेरिवेटिव ऑफ रूट एक्स प्लस डेरिवेटिव ऑफ टैन एक्स माइनस डेरिवेटिव ऑफ एक्स पावर थ्री माइनस डेरिवेटिव ऑफ एक्स पावर थ्री दैट इज इक्वल्स टू रूट एक्स का डेरिवेटिव का वन अपॉन टू टाइम्स रूट एक्स प्लस डेरिवेटिव ऑफ टैन एक्स दैट इज सेक स्क्वेर एक्स माइनस एक्स क्यूब का डेरिवेटिव दैट इज थ्री टाइम्स एक्स स्क्वेर ओके सॉरी मैं एकदा परत तुम्हाला सांगतो मैं शॉर्ट मध्ये लिहिला मला डायरेक्टली माहिती आहे की बा एक्स क्यूब का डेरिवेटिव काय येणार आहे तुम्हाला इथं काय अप्लाय करावं लागणार आहे मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला आहे दैट इज डेरिवेटिव ऑफ एक्स पॉवर एन सो याचा रिजल्ट काय येतो एन इंटू एक्स पॉवर एन माइनस वन सो बघा इथं तुम्हाला माहिती आहे यांची व्हॅल्यू काय आहे थ्री सो इथं काय येणार एनच्या ठिकाणी थ्री इंटू एक्स पॉवर एन माइनस वन दैट इज थ्री माइनस काय येणार आहे वन ओके मी शॉर्ट मध्ये सॉल्व केलं त्याला दैट इज इक्वल्स टू वन अपॉन टू टाइम्स रूट एक्स प्लस सेक स्क्वेर एक्स का डेरिवेटिव सॉरी डेरिवेटिव काढलेला इथं आपण ओके सॉरी सेक स्क्वेर एक्स ऐज इट इज माइनस थ्री टाइम्स बघा थ्री माइनस वन दैट इज का झाला टू दैट इज थ्री टाइम्स काय येणार आहे एक्स स्क्वेर एंड धीस इज द लास्ट स्टेप ऑफ धीस प्रॉब्लम ओके सो हेअर वी कम्प्लीट सेकंड नंबर प्रॉब्लम नेक्स्ट द थर्ड नंबर प्रॉब्लम इज बघा थर्ड नंबरचा प्रॉब्लम काय आहे ओके जस्ट प्रोसेस एकदा लक्षात आली की सर्वात इझी चॅप्टर आहे हा ओके आणि प्रॅक्टिसमुळे त्याच्यामधले सर्व फॉर्म्युलाज तुम्ही लर्न करून घेसाल ओके सो बघा थर्ड नंबरचा प्रॉब्लम आहे वाय इक्वल्स टू लॉग एक्स मायनस कोसेक एक्स प्लस फाईव्ह पॉवर एक्स मायनस थ्री अपॉन एक्स पॉवर थ्री बाय टू ओके थ्री अपॉन एक्स पॉवर थ्री बाय टू सो बघा तुम्हाला दिसण्यासाठी हा प्रॉब्लम किचकट दिसत असणार बट एकदम इझीचा प्रॉब्लम आहे सर्वात आधी काय करायचं जो गिवन प्रॉब्लम आहे त्याला सिम्प्लिफाय करायचं ओके म्हणजे जी गिवन कर्व आहे त्याला काय करायचं सिम्प्लिफाय सो इन सोल्यूशन लेट गिवन कर्व काय आहे वाय इक्वल्स टू लॉग एक्स मायनस कोसेक एक्स प्लस फाईव्ह पॉवर एक्स मायनस बघा थ्री थ्री इंटू इथं टर्म काय आहे वन अपॉन एक्स पॉवर थ्री बाय टू बघा ही टर्म काय आहे डिनॉमिनेटरमध्ये आहे याला जर तुम्ही न्यूमरेटरमध्ये शिफ्ट केला तर याची पॉवर काय होणार आहे निगेटिव्ह होणार आहे दॅट इज द पॉवर काय याची पॉझिटिव्ह बट याला जर तुम्ही डिनॉमिनेटरमधून न्यूमरेटरमध्ये शिफ्ट केला तर तो पॉझिटिव्ह काय होणार आहे निगेटिव्ह होणार आहे ओके म्हणजे तुम्ही इथं काय लिहू शकता थ्री इंटू एक्स पॉवर मायनस थ्री बाय टू ओके सो या प्रकारे मी काय केला याला सिम्प्लिफाय केला ओके गिवन कर्वला काय केला मी सिम्प्लिफाय केला सो नेक्स्ट प्रोसेस इज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ओके सो वायचा डेरिवेटिव बघा काय असणार आहे डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू डेरिवेटिव ऑफ टोटल फंक्शन दॅट इज टोटल फंक्शन काय आहे लॉग एक्स मायनस कोसेक एक्स प्लस फाईव्ह पॉवर एक्स मायनस थ्री इंटू एक्स पॉवर मायनस थ्री बाय टू ओके सो हा आहे टोटल फंक्शन सध्या काय करावं लागणार आपल्याला प्रत्येक फंक्शनला काय करावं लागणार आहे डेरिवेटिव अप्लाय करावं लागणार आहे बाय युजिंग सम ऑर डिफरन्स रूल सो पहिल्या फंक्शनला डेरिवेटिव अप्लाय करतो दॅट इज डेरिवेटिव ऑफ लॉग एक्स ओके मायनस डेरिवेटिव ऑफ कोसेक एक्स प्लस डेरिवेटिव ऑफ फाईव्ह पॉवर एक्स मायनस डेरिवेटिव ऑफ थ्री इंटू एक्स पॉवर मायनस थ्री बाय टू ओके सो आता बघा याच्यामध्ये काय काय करावं लागणार आहे सो पहिल्या टर्मला काय करणार मी आता डेरिवेटिव अप्लाय करणार पहिली टर्म काय आहे लॉग एक्स सो लॉग एक्सचा डेरिवेटिव तुम्हाला माहिती आहे डायरेक्टली काय येतो तो वन अपॉन एक्स ओके देन काय आहे कोसेक एक्स मायनस साईन देन काय आहे कोसेक एक्सचा डेरिवेटिव सो कोसेक एक्सचा डेरिवेटिव काय आहे मायनस ऑफ कोसेक एक्स इंटू काय आहे कॉट एक्स ओके इथपर्यंत आलो आपण नेक्स्ट साईन काय आहे प्लस सो आता इथं बघा याला सॉल्व करण्यासाठी आपण काय करू शकतो हा काय आहे फाईव्ह पॉवर एक्स फाईव्ह काय आहे कॉन्स्टंट बघा आपल्याला माहिती आहे की डेरिवेटिव ऑफ ए पॉवर एक्स दॅट इज काय येतो तो ए पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ ए व्हेअर ए इज काय आहे कॉन्स्टंट ओके ए काय आहे कॉन्स्टंट आहे तो ओके सो फाईव्ह पण काय आहे कॉन्स्टंट सो डेरिवेटिव ऑफ फक्त एच्या ठिकाणी काय करा फाईव्ह पुट करा
दैट इज डेरिवेटिव ऑफ 5 पावर x इक्वल्स टू 5 पावर x इंटू लॉग ऑफ 5. ओके, सो या प्रकारे त्याचा काय निघणार आहे डेरिवेटिव. सो डेरिवेटिव ऑफ 5 पावर x काय असणार आहे मग 5 पावर x इंटू लॉग ऑफ 5. ओके, 5 पावर x इंटू लॉग ऑफ 5. देन नेक्स्ट मायनस, आता इथं बघा काय होणार आहे, हा 3 काय माहिती आहे का, कोइफिशियंट आहे. या टर्मचा हा 3 काय आहे, कोइफिशियंट, दॅट इज तो काय आहे कॉन्स्टंट. सो पहिल्या टर्ममध्ये किंवा पहिल्या प्रोसेसमध्ये काय करायचं, हा 3 बाहेर काढायचा डेरिवेटिवच्या, आणि 3 इंटू काय लिहायचं, डेरिवेटिव ऑफ एक्स पॉवर मायनस 3/2. काय केला मी, या फंक्शनला जो कॉन्स्टंट मल्टिप्लायला आहे तो काय घेतला डेरिवेटिवच्या बाहेर, डी डी एक्सच्या काय घेतला तो बाहेर पहिले. ओके, म्हणजे आता मला डायरेक्टली इथं दिसते की इथं काय आहे डेरिवेटिव ऑफ एक्स पॉवर एन. ओके, इथं काय आहे डेरिवेटिव ऑफ एक्स पॉवर एन. सो एक्स पॉवर एनचा डेरिवेटिव काय तो एन इंटू एक्स पॉवर एन मायनस 1. सो इथं काय आहे यांची व्हॅल्यू किती आहे, मायनस 3/2. देअरफोर बघा, डेरिवेटिव ऑफ एक्स पॉवर मायनस 3/2 इक्वल्स टू काय येणार, जस्ट काय करा माहिती आहे का, यांच्या ठिकाणी काय पुट करसाल, मायनस 3/2 इंटू एक्स पॉवर मायनस 3/2 मायनस 1. ओके, सो बघा या टर्मला सॉल्व करतो मी, मायनस 3/2 मायनस 1 दॅट इज मायनस 3 मायनस 2 अपॉनला काय असणार 2 दॅट इज मायनस 5/2. ओके, सो बघा कॅल्क्युलेशन पण होत आहेत. सो इन दी नेक्स्ट स्टेप दॅट इज 1/x मायनस इंटू मायनस, बघा काय होणार आहे, प्लस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स प्लस 5 पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ 5 मायनस 3 कॉन्स्टंट आहे तो ॲज इट इज. सो बघा याचा डेरिवेटिव काय येतो, याचा डेरिवेटिव काय येतो, मायनस 3/2 मल्टिप्लायला इंटू एक्स पॉवर मायनस 3/2 मायनस 1. ओके, सो आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करसाल, या टर्मला टोटली काय करा, सॉल्व करा, दॅट इज सिम्प्लिफाय करा. सो इन दी नेक्स्ट स्टेप बघा, वरची जी स्टेप आहे ती मी इरेज करतो. ओके, सो दॅट इज इक्वल्स टू 1/x प्लस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स प्लस 5 पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ 5. देन बघा हा मायनस आणि हा मायनस का झाला, प्लस, मायनस इंटू मायनस का झाला, प्लस, बघा 3/3/2 दॅट इज 3/3 किती झाला, 9, दॅट इज काय झाला तो 9/2 इंटू एक्स पॉवर, बघा याची पॉवर ॲडजस्ट केली आपण, याची पॉवर का झाली मायनस 5/2. इथं कॅल्क्युलेशन केलेले आहेत. ओके, कॅल्क्युलेशन काय आले, मायनस 5/2. सो इन दी नेक्स्ट स्टेप अगेन काय करू शकतो, मी याला सिम्प्लिफाय करू शकतो, ॲज इट इज पण राहू देऊ शकतो किंवा आणखी सिम्प्लिफाय पण करू शकतो. आता सिम्प्लिफिकेशन काय असणार, बघा या एक्सची पॉवर काय आहे, निगेटिव्ह आहे, सो त्याला मी काय करू शकतो, पॉझिटिव्ह करू शकतो, कारण गिवन फंक्शनमध्ये त्याची पॉवर काय होती, पॉझिटिव्ह. सो ती पॉझिटिव्ह करण्यासाठी काय करसाल, सो बघा 1/x ॲज इट इज प्लस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स ॲज इट इज प्लस 5/x इंटू लॉग ऑफ 5 प्लस 9/2 पण ॲज इट इज इंटू काय असणार आहे, 1/x^5/2. ती पॉवर निगेटिव्ह होती, ती पॉवर काय केली, पॉझिटिव्ह, आणि ती पॉझिटिव्ह कशी केली, न्यूमरेटरला काय केलं, डिनॉमिनेटरमध्ये काय केलं, मी शिफ्ट केलं. ओके, सो या प्रकारे आपण गिवन प्रॉब्लेमला सॉल्व केलं, आणि धिस इज द लास्ट स्टेप ऑफ धिस प्रॉब्लेम. ओके, हिअर वी कम्प्लीट द प्रॉब्लेम नंबर 3. ओके, सो बघा प्रॉब्लेम नंबर 4. ओके, नेक्स्ट काय बघायचं आपल्याला, प्रॉब्लेम नंबर 4. सो प्रॉब्लेम नंबर 4 बघा, इथं व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता. ओके, सो प्रॉब्लेम नंबर 4 बघा आता काय आहे. ओके, सो प्रॉब्लेम नंबर 4 इज, बघा जेवढे जास्ती आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार तेवढ्या लवकर किंवा जेवढ्या लेंदी टाईम ही प्रोसेस आपल्या लक्षात राहणार. ओके, सो मॅक्झिमम प्रॉब्लेम सॉल्व करायचे तुमच्याकडे जे बुक्स असतील त्या बुक्समधले प्रॉब्लेम सॉल्व करायचे, आणि त्याच्यामध्ये जर कुठंही डिफिकल्टीज असल्या तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, सो बघा प्रॉब्लेम नंबर 4 दॅट इज वाय इक्वल्स टू एक्स पॉवर 7/3 प्लस 5/4/5 मायनस 5/2/5. ओके, सो बघा आता या प्रॉब्लेमला आपल्याला सॉल्व करायचं आहे. सो मी काय म्हटलं तुम्हाला, गिवन प्रॉब्लेमला पहिले काय करायचं, सिम्प्लिफाय करायचं. ओके, सो सिम्प्लिफिकेशन बघा कसं असणार, इन सोल्युशन
गिवन फंक्शन एज इट इज, दैट इज वाई इक्वल्स टू एक्स पावर 7/3 प्लस 5 इंटू एक्स पावर 4/5 माइनस 5 अपॉन काय आहे एक्स पावर 2/5। मग आता सिम्प्लिफाय म्हणजे काय, तर बघा ही डिनॉमिनेटरची टर्म काय करतो मी न्यूमरेटरमध्ये शिफ्ट करतो। मग आता बघा ही डिनॉमिनेटरची टर्म जर न्यूमरेटरमध्ये शिफ्ट झाली तिथं काय आहे पॉझिटिव्ह, सो न्यूमरेटरमध्ये गेल्यानंतर हे काय होणार निगेटिव्ह। ओके सो नेक्स्ट स्टेपमध्ये वाय इक्वल्स टू एक्स पावर 7/3 प्लस 5 इंटू एक्स पावर 4/5 मायनस 5 इंटू एक्स पावर मायनस 2/5। ओके एक्स पावर काय असणार मायनस 2/5। सो बघा आता हा प्रॉब्लेम का झाला सिम्प्लिफाय झाला, आता याला काय करू शकतो आपण डिफरन्शिएट। सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, देअरफोर वायचा डेरिवेटिव काय असणार डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू डेरिवेटिव ऑफ एक्स पावर 7/3 मायनस 5 इंटू एक्स पावर काय आहे 4/5 मायनस 5 इंटू काय आहे एक्स पावर मायनस 2/5। ओके सो बघा डेरिवेटिव अप्लाय केला, देन काय करसाल प्रत्येक फंक्शनला काय करसाल डेरिवेटिव अप्लाय करसाल। सो बघा पहिल्या टर्मला डेरिवेटिव अप्लाय करतो, दॅट इज डेरिवेटिव ऑफ एक्स पावर 7/3 मायनस डेरिवेटिव ऑफ 5 इंटू एक्स पावर 4/5 मायनस डेरिवेटिव ऑफ 5 इंटू एक्स पावर मायनस 2/5। ओके बघा प्रत्येक फंक्शनला मी काय केला डेरिवेटिव अप्लाय केला, ओके दॅट इज डिस्ट्रीब्यूट केला। आता बघा इथं ज्या टर्म आहेत त्या एक्सच्या पॉवरमध्ये आहेत, ओके एक्सच्या पॉवरमध्ये आहेत। आणखी एक प्रोसेस बाकी आहे, ती प्रोसेस पहिले करून घेऊ आपण। ती प्रोसेस काय ते बघा, इथं डायरेक्ट आहे एक्स पॉवर एन, इथं पण एक्स पॉवर एन आहे बट त्याला एक कॉन्स्टंट काय आहे मल्टीप्लायला, इथं पण काय आहे एक्स पॉवर एन आहे बट त्याला एक कॉन्स्टंट काय आहे मल्टीप्लायला। सो प्रोसेस काय असणार की हा कॉन्स्टंट काय कसाल डेरिवेटिवच्या बाहेर घेसाल, त्यानंतरच आपल्याला त्याचा डेरिवेटिव फाईंड आउट करता येतो। ओके कारण कॉन्स्टंटचा डेरिवेटिव असतो 0 आपल्याला माहिती आहे, आणि कॉन्स्टंट टर्म काय याला मल्टीप्लायला। सो इथं रूल काय एक की जो कॉन्स्टंट असणार फंक्शनला मल्टीप्लायला त्याला काय घेसाल तुम्ही डेरिवेटिवच्या बाहेर। ओके सो नेक्स्ट स्टेपमध्ये अगेन बघा डेरिवेटिव ऑफ एक्स पॉवर 7/3 मायनस, बघा हा 5 कॉन्स्टंट आहे सो 5 डेरिवेटिवच्या बाहेर काढला, आणि डेरिवेटिव ऑफ एक्स पॉवर 4/5 देन अगेन मायनस 5 कॉन्स्टंट बाहेर अगेन डेरिवेटिव ऑफ एक्स पॉवर मायनस 2/5। ओके सो या प्रकारे आपण काय केलं नेक्स्ट स्टेपमध्ये हा जो कॉन्स्टंट होता तो काय घेतला डेरिवेटिवच्या बाहेर घेतला। आता बघा इथं काय आहे एक्स पॉवर एन, इथं पण काय आहे एक्स पॉवर एन, आणि इथं पण काय आहे एक्स पॉवर एन। सो वी नो दॅट द डेरिवेटिव ऑफ एक्स पॉवर एन इक्वल्स टू एन इंटू एक्स पॉवर एन मायनस 1। सो याच फॉर्म्युल्यानं आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक टर्मचा काय करायचं आहे डेरिवेटिव फाइंड आउट करायचं आहे। ओके सो दॅट इज देअरफोर डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू, बघा डेरिवेटिव ऑफ एक्स पॉवर एन, सो हेअर एन इक्वल्स टू किती आहे 7/3, सो 7/3 मल्टीप्लायला इंटू एक्स पॉवर एन मायनस 1 दॅट इज 7/3 मायनस 1 पहिल्या टर्मचा डेरिवेटिव झाला। मायनस बघा 5 कसा आहे कॉन्स्टंट, तो डेरिव्हेटिवच्या बाहेर आहे। नेक्स्ट फॉर्म्युला अप्लाय करा डेरिव्हेटिव ऑफ एक्स पॉवर एनचा, सो इथं यांची व्हॅल्यू काय आहे 4/5 इंटू एक्स पॉवर एन मायनस 1 दॅट इज 4/5 मायनस 1। ओके नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ थर्ड टर्म, अगेन 5 कॉन्स्टंट बाहेर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स पॉवर एन, सो यांची व्हॅल्यू काय आहे मायनस 2/5 इंटू एक्स पॉवर मायनस 2/5 मायनस 1। ओके दॅट इज डेरिवेटिव ऑफ एक्स पॉवर एन मायनस सॉरी डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स पॉवर एन मी काय केला इथं अप्लाय केला। तुम्ही शांततेमध्ये या फॉर्म्युल्यामध्ये या प्रत्येक टर्मला काय करू शकता ॲडजस्ट करू शकता। ओके सो मी या प्रकारे केला। नेक्स्ट देअरफोर डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू, बघा 7/3 ॲज इट इज एक्स पॉवर 7/3 मायनस 1 दॅट इज बघा किती होतील ते 4/3 दॅट इज एक्स पॉवर काय राहणार 4/3। याला काय केला मी सिम्प्लिफाय, दॅट इज 7-3 दॅट इज 4 दॅट इज 4/3 मायनस, बघा हा 5 आणि हा 5 झाला कॅन्सल दॅट इथं करायला जस्ट 4 अगेन याला सिम्प्लिफाय करा 4-5 दॅट इज करणार मायनस 1 दॅट इज इथं करणार एक्स पॉवर मायनस 1/5। नेक्स्ट मायनस इंटू मायनस काय झाला प्लस, अगेन 5 विल गेट कॅन्सल, बघा मायनस इंटू मायनस काय केला मी प्लस, 5 आणि 5 काय झाला कॅन्सल। ओके सो इथं काय राहिला 2
टू इंटू एक्स पावर याला सिम्प्लिफाय करा, दॅट इज मायनस टू मायनस फाईव्ह, दॅट इज मायनस सेवन बाय फाईव्ह. ओके, इथं काय झालं, मायनस सेवन बाय फाईव्ह. सो बघा इथं काय केलं, आपण डेरिव्हेटिव्ह कम्प्लीट केला, बट मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, याच्यामध्ये पॉवर काय आहे निगेटिव्ह, आपल्याला पॉवर काय पाहिजे असते फंक्शनची पॉझिटिव्ह. सो त्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी काय करसाल तुम्ही, न्युमरेटरमधून शिफ्ट करसाल कशामध्ये, डिनॉमिनेटरमध्ये. देअरफोर डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू सेवन बाय थ्री इंटू एक्स पॉवर फोर बाय थ्री मायनस, बघा फोर ॲज इट इज आहे, याची पॉवर काय आहे निगेटिव्ह. याला जर पॉझिटिव्ह करायचं असेल तर याला न्युमरेटरमधून कुठं शिफ्ट करसाल तुम्ही, डिनॉमिनेटरमध्ये. दॅट इज इथं काय येणार, वन अपॉन एक्स पॉवर वन अपॉन फाईव्ह. ओके, हा झाला पॉझिटिव्ह. प्लस टू इंटू अगेन वन अपॉन एक्स पॉवर सेवन अपॉन फाईव्ह. ओके, सो हेअर वी कम्प्लीट द लास्ट स्टेप ऑफ धिस प्रॉब्लम. बघा विथआउट डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन, दॅट इज जो सेकंड पेपर आहे तुमचा मॅथमॅटिक्सचा, याच्याशिवाय तुमची इंजिनिअरिंग कम्प्लीट होणार नाही. ओके, आणि सर्वात इंटरेस्टिंग आणि इझी टॉपिक आहे हा. सो लक्ष देऊन काळजीपूर्वक याला सॉल्व करा. ओके, आणि कुठंही डिफिकल्टीज जर आल्या तो वेळोवेळी मला विचारा, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस हीच गोष्ट रिपीट करत आहे. ओके, सो हेअर वी कम्प्लीट द प्रॉब्लम नंबर फोर. ओके, आणि मागच्या लेक्चरचा मला रिस्पॉन्स अजूनही बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा आलेला नाही आहे. जर मला रिस्पॉन्स आला नाही तर मी तुमच्या घरी कॉन्टॅक्ट करणार. ओके, सो लवकरात लवकर तुम्ही ऑनलाईन सेटअप परत तयार करा. ओके, आणि लेक्चरला रिस्पॉन्ड करा. नेक्स्ट प्रॉब्लम नंबर फाईव्ह. ओके, एक प्रॉब्लम नंबर फाईव्ह घेतो. ओके, नेक्स्ट प्रॉब्लम नंबर फाईव्ह इज व्हॉट, बघा, दॅट इज वाय इक्वल्स टू सेवन पॉवर एक्स प्लस एक्स पॉवर सेवन मायनस टू अपॉन थ्री इंटू एक्स रूट एक्स मायनस लॉग एक्स प्लस सेवन पॉवर सेवन. ओके, प्लस काय असणार आहे, सेवन पॉवर सेवन. सो याला काय करायचं, आपला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्सनी. सो बघा याला कसा डिफरन्शिएट करू शकतो अगेन, बघा या प्रॉब्लेमला सॉल्व करू आपण सध्या. सो इन सोल्युशन, बघा मी डायरेक्टली लिहितो आता. सो इन सोल्युशन लेट गिवन फंक्शन लाईट केला. ओके, काय करसाल, डिफरन्शिएट और पहिले काय करसाल, याला सिम्प्लिफाय. सो सिम्प्लिफाय बघा कसा होणार आहे, दॅट इज वाय इक्वल्स टू सेवन पॉवर एक्स, फंक्शन ॲज इट इज आहे, प्लस एक्स पॉवर सेवन, सिम्पल फंक्शन आहे, देन मायनस टू बाय थ्री इंटू काय आहे एक्स इंटू काय आहे रूट एक्स. सो रूट एक्सला तुम्ही काय लिहू शकता, एक्स पॉवर वन अपॉन टू मायनस लॉग एक्स प्लस सेवन पॉवर सेवन. आता सेवन पॉवर सेवन फाइंड आउट करण्याची काही गरज नाही आहे, सेवन पॉवर सेवन काय येणार आहे, कॉन्स्टंट नंबर येणार आहे, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन इज काय असणार आहे, झिरो. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह चार्जेस काढणार तो काय येणार आहे, झिरोच येणार आहे. ओके, सो इन दी नेक्स्ट स्टेप अगेन वाय इक्वल्स टू काय आहे, सेवन पॉवर एक्स प्लस एक्स पॉवर काय असणार आहे, सेवन मायनस टू बाय थ्री इंटू, बघा आता एक्सची पॉवर काय आहे वन, इंटू काय आहे एक्स पॉवर वन अपॉन टू. सो बघा बेसेस सेम आहेत, सो पॉवरमध्ये काय होणार आहे ॲडिशन, दॅट इज एक्स पॉवर वन प्लस वन अपॉन टू. सिम्प्लिफाय जर केला तर दॅट इज इक्वल्स टू एक्स पॉवर काय येणार आहे, थ्री बाय टू. ओके, तुम्ही याला कॅल्क्युलेट करून सिम्प्लिफाय करू शकता. सो मला माहिती आहे इथं काय येणार आहे, एक्स पॉवर काय येणार आहे, थ्री बाय टू मायनस लॉग एक्स प्लस काय असणार आहे, सेवन पॉवर सेवन. सो आता जो एक्झाम्पल आहे, दॅट इज जी गिवन कर्व आहे किंवा जो गिवन फंक्शन आहे, तो सिम्प्लिफाय झाला. सो प्रोसेस इज व्हॉट, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ टोटल फंक्शन, दॅट इज फंक्शन इज सेवन पॉवर एक्स प्लस एक्स पॉवर सेवन मायनस टू बाय थ्री इंटू एक्स पॉवर थ्री बाय टू मायनस लॉग एक्स प्लस सेवन पॉवर का असणार आहे, सेवन. ओके, सो अगेन नेक्स्ट बघा आता काय करसाल, डेरिव्हेटिव्ह डिस्ट्रीब्यूट करा प्रत्येक टर्मला, काय करसाल डेरिव्हेटिव्ह. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ सेवन पॉवर एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स पॉवर सेवन मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ
2/3 इंटू एक्स पावर 3/2 माइनस डेरिवेटिव ऑफ लॉग एक्स प्लस डेरिवेटिव ऑफ 7/7. मी काय म्हटलं तुम्हाला, कितीही नंबर ऑफ फंक्शन जर सम किंवा डिफरन्समध्ये असले तर जस्ट काय करायचं, प्रत्येक टर्मला काय करायचं, डेरिवेटिव अप्लाय करत नाही. देन काय चेक करायचं की कोणता फंक्शन सिम्पल नाही आहे, म्हणजे ज्याला काय आहे कोणता तरी कॉन्स्टंट मल्टीप्लायला आहे. बघा इथं नाही आहे, इथं नाही आहे, इथं आहे. इथं काय 2/3 आहे, कॉन्स्टंट आहे की जो एका फंक्शनला काय आहे मल्टीप्लायला आहे. ओके, सो नेक्स्ट स्टेप किंवा नेक्स्ट प्रोसेस काय असणार, तो कॉन्स्टंट काय कसाल डेरिवेटिवच्या बाहेर घेसाल. सो दॅट इज इक्वल्स टू, बघा डेरिवेटिव ऑफ 7/x प्लस डेरिवेटिव ऑफ 7. ओके, डेरिवेटिव ऑफ 7 मायनस 2/3 कॉन्स्टंट डेरिवेटिव ऑफ 3/2 मायनस डेरिवेटिव ऑफ लॉग एक्स प्लस डेरिवेटिव ऑफ 7/7 प्लस काय असणार आहे, डेरिवेटिव ऑफ 7/7. सो इथं बघा काय कम्प्लीट होणार आहे. सो आता इथं बघा कोणता फॉर्म्युला अप्लाय होणार. तुमच्याकडे डेरिवेटिव ऑफ 8/x आहे. तुम्ही इथं कन्फ्यूज होत असाल बऱ्याच वेळेस की 8/x 7/x आहे, मग 7/x काय करायचं. तर 8 च्या ठिकाणी इथं काय आहे 7. सो सेम जो फॉर्म्युला तुम्ही 8/x अप्लाय करता, म्हणजे डेरिवेटिव ऑफ 8/x इक्वल्स टू काय असते, 8/x इंटू लॉग ऑफ ए. सो डेरिवेटिव ऑफ 7/x पण तुम्ही काय ॲड करू शकता, 7/x इंटू लॉग ऑफ 7. ओके, सो याच वेनी काय करायचं, इथं सिम्प्लिफाय करायचं आहे. सो बघा पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह, देअरफोर डेरिव्हेटिव्ह ऑफ 7/x दॅट इज काय असणार आहे, तो 7/x इंटू लॉग ऑफ 7. ओके, प्लस अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ काय आहे, 7. तर आता इथं फॉर्म्युला कोणता अप्लाय करसाल, 7 चा. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ 7. सो 7 चा डेरिव्हेटिव्ह काय असते, n इंटू 7 n-1. ओके, n इंटू 7 n-1 मायनस, बघा मायनस 2/3 कॉन्स्टंट आहे, अगेन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 7. सो 7 चा डेरिव्हेटिव्ह काय असते, n इंटू 7 n-1. ओके, बघा इथं टर्म ॲडजस्ट नाही होतील, मी इथं लिहितो. ओके, सो इथपर्यंत आलो आपण, देन मायनस साईन आहे, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह होणार आहे 1/x प्लस काय आहे, हा जो टोटल आहे हा एक नंबर आहे, दॅट इज कॉन्स्टंट आहे, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0. ओके, सो कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह आला 0. सो इन दी नेक्स्ट स्टेप, dy/dx इक्वल्स टू, बघा 7/x इंटू लॉग ऑफ 7 प्लस 7 × x काय असणार आहे 6. ओके, 7 - 1 दॅट इज काय असणार आहे 6. सो मायनस 2 विल गेट कॅन्सल, 3 विल गेट कॅन्सल, दॅट इज मायनस 3/2 - 1. बघा त्याला जर सिम्प्लिफाय केला तर इथं काय राहणार आहे, 1/2 मायनस 1/x. आता 0 लिहिण्याची गरज नाही. ओके, सो बघा इथं ज्या 7 आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे ही जी स्टेप आहे ही काय आहे, या प्रॉब्लेमची लास्ट स्टेप आहे. ओके, सो हेअर वी कम्प्लीट द प्रॉब्लेम नंबर 5. ओके, सो बघा असे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत की जे आता तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. ओके, सो सम प्रॉब्लेम मी काय करतो, होमवर्कमध्ये देतो, लवकरात लवकर मला याचा रिस्पॉन्स द्यायचा. ओके, सो प्रॉब्लेम नंबर होमवर्कसाठी येतो. सो प्रॉब्लेम नंबर 1, सो प्रॉब्लेम नंबर 1 बघा काय आहे, y इक्वल्स टू 3 cot x, बघा 3 कॉन्स्टंट आहे, 3 काय घेतला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, मायनस 5 × e·x, बघा 5 पण काय आहे कॉन्स्टंट, त्याला काय घेसाल डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, मायनस सॉरी प्लस आहे 3 × log x, अगेन 3 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, मायनस 4/x⁴. तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे, तो कसा करायचा आहे ते तुम्ही बघा आता. ओके, सो सेकंड नंबर प्रॉब्लम अगेन, y इक्वल्स टू x⁴ - 2 sin x प्लस 3 cos x. ओके, झालं सेकंड नंबर प्रॉब्लम. थर्ड, सो थर्ड नंबर प्रॉब्लम इज, बघा मी तुम्हाला
होमवर्कसाठी एक नोटबुक करायचं सांगितलेलं आहे, त्या होमवर्कच्या नोटबुकमध्ये हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व करा, तुमच्या स्टेट बोर्डच्या नोटबुकमध्ये नका करू. ओके, हे काय एक प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स आहेत. सो प्रॉब्लेम नंबर थर्ड, दॅट इज 3 पॉवर x + x पॉवर 3 + 3 पॉवर 3. ओके, अगेन प्रॉब्लेम नंबर फोर, y इक्वल्स टू कर असते ही, हा दॅट इज y इक्वल्स टू, दॅट इज प्रॉब्लम नंबर फोर, दॅट इज इथं लिहू शकतो मी 3 times cos x - 7 times x power 5 + 3 upon x square - log of x. ओके, सो हा झाला तुमचा प्रॉब्लेम नंबर फोर, आणि हे चारीचे चारी प्रॉब्लेम्स मला होमवर्कमध्ये सॉल्व करून पाठवायचे. ओके, लवकरात लवकर रिस्पॉन्ड करा. ओके, सो मी काय करणार, नेक्स्ट लेक्चरमध्ये अगेन एक्झाम्पल घेणार आता. ओके, आणि ते घेणार मी लॉगच्या रूलच्या बेसिसवरती. सो लॉगच्या रूलच्या बेसिसवरती जे प्रॉब्लेम घ्यायचे आहे, त्याआधी मी काय करणार, तुम्हाला लॉगचे सर्व जे रूल्स आहेत ते एकदा काय करून टाकणार आहे, रिकॉल करून टाकणार आहे. ओके, सो हेअर वी कम्प्लीट टुडेज लेक्चर. ओके, दॅट इज लेक्चर नंबर 2.